मित्रांनो नमस्कार. प्रोजेक्ट रिपोर्ट हा डॉक्युमेंट नाही. ज्याला तो प्रोजेक्ट रिपोर्ट समजतो, ज्याला वाचता येतो आणि त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी अंतर्भूत करायला पाहिजेत आणि ज्या केल्या आहेत त्या समजता येतात, त्याचाच उद्योग यशस्वी येतो हे लक्षात ठेवा. कारण प्रोजेक्ट रिपोर्ट हा एक आरसा असतो उद्योगाचा, एक डॉक्युमेंट नाही. कुठून तरी गेलं आणि एक कागद गोळा केला, त्याचे पैसे दिले आणि मग तो कागद कागदावरून जोडला, जसं की आपण रेशन कार्ड जोडतो, आधार कार्ड जोडतो, आणि मग तो वाचायचं काम त्या सरकारी यंत्रणेचं आणि त्या बँकेच्या साहेबाचं असं जर विचार करून आपण त्याला एक डॉक्युमेंट समजत असू तर अत्यंत चुकीचं आहे. कारण यश त्यालाच मिळतं, त्याच उद्योगाला मिळतं की ज्याला आपल्या उद्योगातले बारकावे करतात. प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये सगळेच बारकावे असतात असं नाही आहे. ज्याच्यापेक्षाही उद्योगामध्ये अनेक बारकावे असतात. जो उद्योग आपण करत असतो तो उद्योग समजून घेणं आवश्यक असतं आणि त्यातले सगळे बारकावेतले जेवढे बारकावे शक्य आहेत तेवढे त्या प्रोजेक्टमध्ये येतात, रिपोर्टमध्ये असतात. म्हणून त्याला एक डॉक्युमेंट बिलकुल कधीही समजायचं नाही. तर एकदा समजा कुणाकडनंही आपण रिपोर्ट तयार करून घेतला असेल तर तो वाचून घेणं आवश्यक आहे, तो समजून घेणं आवश्यक आहे. आपल्याला जर वाटत असेल की बँकेने आपल्याला लोन मंजूर केलं पाहिजे, बँकेने आपला प्रोजेक्ट कन्सिडर केला पाहिजे, तर बँकेला इतर डॉक्युमेंट्स सहसा जास्त देणं घेणं नसतं. महत्त्वाचा डॉक्युमेंट असतो तो प्रोजेक्ट रिपोर्ट, की हा कसा चालणार आहे, याचा कॅश फ्लो कसा होणार आहे, याच्यात पैसा कसा निर्माण होणार आहे, हे महत्त्वाचं डॉक्युमेंट. आणि त्याच्यानंतर मग जागेचे डॉक्युमेंट, मग तुमचे ॲसेट, ॲसेट म्हणजे तुम्ही किती सिक्युरिटी देऊ शकता, ह्या सगळ्या गोष्टी नंतर येणाऱ्या गोष्टी. पहिली गोष्ट जी येते ती म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट, आणि त्याला बिलकुल डॉक्युमेंट समजू नका, कारण त्या रिपोर्टच्या आधारेच बाकी सगळ्या गोष्टी असतात. समजा एखादी गारमेंटचा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल तर नुसतं रेडीमेड गारमेंट म्हणून चालणार नाही, त्यामध्ये नेमकं आपण काय काय करणार आहोत, कुठल्या कुठल्या गोष्टी बनवणार आहोत, त्या प्रत्येकाला लागणारा कपडा किती आहे, त्याची कॉस्टिंग किती होती, मग ते परवडत का, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भव असणं आवश्यक आहे आणि समजून घेऊन करणं आवश्यक आहे. ॲक्च्युअली जो यशस्वी उद्योजक होत असतो तो यशस्वी होत असताना या सगळ्या गोष्टी करतो, फक्त त्याची मांडणी केलेली नसते. आणि मग छोटे 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 बारक्याची जी कॉस्ट असतात ती कॉस्ट कधी कन्सिडर न केलेल्यामुळे किंवा कळले नसल्यामुळे ती कॉस्ट आपल्याला कुठनं जातात ती कळत नाही, आणि मग उद्या चालून आपण जी प्रॉफिट गृहित धरतो त्याच्यात कमी होते आणि कमी झालं की धंदा यशस्वी व्हायला सुरुवात करतो. पहिल्यांदा आपण उद्योग सुरुवात केला की त्यातल्या काही गोष्टी कळत नाही, पण जसजसं कॅश फ्लो बनला म्हणजे वर्किंग कॅपिटल बनला, पैसा कमी पडायला लागतो, तसतसं हळूहळू कालांतराने वर्षांनी 2 वर्षांनी ह्या गोष्टी लक्षात यायला लागतात की आपल्याला पैसा कमी पडतो धंदा चालवायला. का कमी पडतोय तर ह्या ह्या गोष्टी आपण गृहीत धरल्या नव्हत्या आणि हे गृहीत धरल्या नसल्यामुळं त्याची कॉस्ट वाढली म्हणजे खर्च वाढला, त्यामुळं काय झालं की नफा कमी झाला आणि नफा कमी झाल्यामुळं काय झालं की आपल्याला सुरुवातीला कळलं नाही की फ्लो पैसा फिरत असताना कसा फिरला, पण आता मात्र प्रॉफिट कमी झाल्यामुळं, खर्च वाढल्यामुळं आपला नफा कमी झाला आणि कमी झाल्यामुळं आपल्या कॉस्टिंगमध्ये फरक पडतो आहे आणि मग आपण कुठेतरी NPA जातो म्हणजे उद्योग अयशस्वी होण्याकडे जातो. ह्या गोष्टी कालांतरानं वर्षा 2 वर्षांनी कळतात. म्हणून अगोदर ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करणं गरजेचं आहे, म्हणजे बघणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या रिपोर्टमध्येही येणं गरजेचं आहे, तरच आपला उद्योग यशस्वी होतो. का रिपोर्टमध्ये म्हणतो आहे मी, तर ते कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला नेमकं कळेल की नेमकं कुठली कुठली कॉस्ट मी गृहीत धरली, कुठली धरली नाही आणि याच्यात मला काय बेनिफिट आहे. तर मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे की प्रोजेक्ट रिपोर्ट हे डॉक्युमेंट नाही आहे, खूप पुढचा विचार करून तयार केलं जाणारं हा रिपोर्ट असतो, मग त्यात आपली स्वतःची तेवढीच इन्व्हॉल्वमेंट असणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्पेशली उद्योजकता आणि उद्योजकतेतले बारकावेवर आधारित माझे व्हिडिओ असतात, म्हणून आपल्याला आवडलं तर नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.